विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहे अंकगणिती श्रेणी ओळखणे। आता त्या दिवशी आपण बघितलं होतं की अंकगणिती श्रेणी कशाला म्हणतात आणि अंकगणिती श्रेणी तयार कशी करायची। आता आपल्याला आज पाहायचं आहे अंकगणिती श्रेणी कशी ओळखायची। आता अंकगणिती श्रेणी म्हणजे एक विशिष्ट प्रकारची क्रमिका। जसं उदाहरणार्थ उदाहरण क्रमांक एक पाहू आपण। जर क्रमिका दिली असता अंकगणिती श्रेणी आहे की नाही ते ठरवा। अंकगणिती श्रेणीमध्ये एकच महत्त्वाचं असते, ते म्हणजे त्याच्यामधला सामान्य फरक। आता हा सामान्य फरक कसा ओळखायचा, त्यासाठी आपण हे उदाहरण बघणार आहे। समजा आपल्या समोर एक क्रमिका दिलेली आहे 2, 4, 6, 8, 10, ... आता ही आपल्याला एक क्रमिका दिलेली आहे। आता ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे की नाही ते आपल्याला ठरवायचं आहे। मग आता ही जी क्रमिका आहे ती याला सर्वात आधी आपल्याला द्यायची असतात नावं, तर आपण याला नावं देऊ। याला T1 म्हणजे आपण पहिलं पद म्हणू 2, T2 = 4, T3 = 6, T4 = 8, आणि T5 = 10, ... आता आपण यांना नावं दिलेली आहे। T1 ला 2 म्हटलं, T2 ला 4, T3 ला 6, आणि T4 ला 8, आणि T5 ला 10। आता या अंकगणिती श्रेणी ओळखण्यासाठी आपल्याला काय करावं लागते की या दोन क्रमागत पदांमधील फरक पाहावा लागतो। मग आता दोन क्रमागत पदं कोणती आहे, 2, 2 नंतर क्रमाने येणारा 4, 4 नंतर क्रमाने येणारा 6। मग याच्यातले 2-2 पद आपण घ्यायचे आणि ते 2-2 पदांचा फरक आपल्याला सामान्य म्हणजे सारखा दिसतो का ते ठरवायचं आहे, ठीक आहे। म्हणून आपण काय करणार की T2 मधून T1 वजा करणार, म्हणून T2 वजा T1। आता T2 मधून T1 वजा करायचा म्हणजे जर 4 मधून आपल्याला 2 वजा करायचा, मग 4 मधून 2 गेले उत्तर येणार आपल्यासमोर 2। मग जसं T2 मधून T1 काढला तसाच आता T3 मधून T2 काढा, म्हणजेच T3 वजा T2 हे पुढील क्रमागत पदे आहे। मग T3 किती आहे 6, T2 किती आहे 4, मग 6 वजा 4 उत्तर किती येते आपल्यासमोर 6 × 4 गेले 2। पुढे आपण पुढचं क्रमागत पद घेऊ T3 आणि T4, म्हणून इथे येणार T4 वजा T3। मग T4 किती आहे, T4 आहे 8, म्हणून 8 वजा T3, T3 ची किंमत किती आहे 6, मग 8 वजा 6 = किती 2। आता इथे जर आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी उत्तर जे आहे ते आपल्याला सारखं दिसतंय, म्हणजे हा जो सामान्य फरक आहे या दोन क्रमागत पदांमधील जो फरक दिसतो तो फरक आपल्याला सारखा दिसतो या ठिकाणी। म्हणून आपण असं म्हणू शकतो की दोन क्रमागत पदांमधील फरक म्हणजेच D = 2 हा सामायिक फरक स्थिर आहे म्हणून काय म्हणता येईल, दिलेली क्रमिका कोणती आहे 2, 4, 6, 8, 10, म्हणून 2, 4, 6, 8, 10 ही अंकगणिती श्रेणी आहे।
तर मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल, परत पाहू आपण। आता हे एकदम सोपं उदाहरण आहे, पुढे परत एक उदाहरण घेऊ आपण। जर दिलेली क्रमिका, जर क्रमिका दिली असता अंक गणिती श्रेणी आहे की नाही ते ठरवा। मग आता क्रमिका कोणती आहे, 2, 4, 6, 8, 10। या क्रमिकेमध्ये आपण काय केलं, सुरुवातीला सर्वात आधी याला नावं दिले, T1 = 2, T2 = 4, T3 = 6, T4 = 8, T5 = 10, ... आता आपण काय केलं की दोन क्रमागत पदांची इथे वजाबाकी घेतली। दोन क्रमागत पद कोणते, तर T2 - T1। मग T2 - T1 = किती, तर 4 - 2 = 2। नंतर आपण पद घेतलं T3 - T2, T3 - T2 = 6 - 4, 6 - 4 = किती, 2। नंतर घेतलं T4 - T3 = 8 - 6 = किती, 2। आता या ठिकाणी हा जो फरक आहे आपल्याला, या दोन क्रमागत पदांमधील फरक जो आहे तो आपल्याला स्थिर दिसतो। मग हा दोन क्रमांकातील फरक म्हणजेच D = 2। आता हा जो सामायिक फरक आहे याला डी या अक्षराने दर्शवला जाते, म्हणून D = किती, 2। आणि हा सामायिक फरक स्थिर आहे म्हणून 2, 4, 6, 8, 10 ही जी क्रमिका आपल्याला दिलेली आहे ही अंक गणिती श्रेणी आहे। ठीक आहे, तर उदाहरण तुमच्या लक्षात आलंच असेल। तर असंच एक उदाहरण दुसरं पाहू आपण, उदाहरण क्रमांक 2 बघू। आता उदाहरण क्रमांक 2 मध्ये आपण थोडं वजाबाकीचं उदाहरण घेऊन पाहू। आता वजाबाकीचं उदाहरण म्हणजे जसं वजा चिन्हाचा आपल्याला थोडीशी भीती वाटते, म्हणून आपण काय करू की वजाबाकीच्या उदाहरणामध्ये पाहू की अंकगणिती श्रेणी कशी शोधायची। मग जसं 2, -2, -6, -10, ... आता ही अंकगणिती श्रेणी आहे की नाही ते ठरवायचं। ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे की नाही ते ठरवा। ठीक आहे, म्हणून दिलेली क्रमिका आपण लिहून घेऊ। दिलेली क्रमिका काय आहे, 2, -2, -6, -10, ... सर्वात आधी आपण याला नावं देऊ, T1 = 2, T2 = 2, T3 = 6, T4 = 10, ... आता या क्रमिकेला नावं दिले। आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे जाऊ, तो म्हणजे दोन क्रमागत पदांमधील फरक, म्हणजेच D = T2 - T1 = आता T2 ची किंमत इथे दिलेली आहे -2, ठीक आहे, आणि T1 ची किंमत आहे परत -2, म्हणजे T2 ची किंमत -2 आणि त्यामधून वजा करायचं आहे आपल्याला T1 ची किंमत। मग -2 आणि -2, तर आपण आपल्या भाषेमध्ये याला म्हणतो उधारी उधारी। मग 2 रुपये उधारी व परत 2 रुपये उधारी, तर पूर्ण उधारी झाली 4 रुपये। आपण जो वजाबाकीच्या नियमांमध्ये जो बदल केला होता त्या नियमानुसार आपण याला वजा चिन्हाला उधारी म्हणतो, म्हणून उधारी 2 आणि परत उधारी 2, मग आपल्या ठिकाणी काय आलेलं आहे आपल्याला उधारी 4। ठीक आहे, नंतर दुसरं उदाहरण, दुसरं फरक, T3 - T2, यामध्ये काय करणार, T3 ची किंमत किती आहे -6, त्यामधून वजा कोणाला करायचं आहे T2 ला, पण आधी हे वजा चिन्ह लिहिणं गरजेचं आहे। मग हे वजा चिन्ह आलं, त्यानंतर T2 ची किंमत जर आपण पाहिली तर T2 ची किंमत आहे -2, तर ही टाकायची कंसामध्ये। मग आता तुमच्या लक्षात येईल की हे वजा चिन्ह जे आहे कंसाच्या बाहेर आहे आणि हे कंसाच्या आत आहे, म्हणून वजा गुणिले वजा काय होणार, अधिक, म्हणून -6 + 2। परत आपण जर जमा उधारीची आपली जी ट्रिक आहे त्या ट्रिकचा जर वापर केला तर 6 रुपये उधारी आणि 2 रुपये जमा, मग उधारी जास्त आहे आणि जमा आपण कमी करतोय, म्हणून उत्तर येणार उधारी 4। लक्षात आलंच असेल तुमच्या। आता पुढे पाहू आपण तिसरा फरक, D = T4 - T3। आता T4 ची किंमत पहा, T4 ची किंमत दिलेली आहे -10, म्हणून हे -10 लिहून घेऊ। नंतर हे वजा चिन्ह महत्वाचं आहे, म्हणून सूत्रातलं चिन्ह वजा, आणि नंतर जर आपण पाहिलं T3 ची किंमत ही -6 आहे, T3 ची किंमत किती आहे -6, तर ती टाकू आपण कंसामध्ये। परत आपला नियम वजा गुणिले वजा काय होते इथं, अधिक, म्हणून
वजा दहा अधिक सहा बरोबर। परत जमा उधारी ची आपली ट्रिक, वजा दहा म्हणजे उधारी आहे तुमची आणि सहा रुपये तुम्ही जमा करता, मग दुकानदार काय करणार तुमच्या जागेवर चार रुपये उधारी मांडून ठेवणार। मग या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर इथे हा जो वजा चार आहे हा सामान्य फरक आहे, हा परत वजा चार सामान्य फरक, परत वजा चार सामान्य फरक, म्हणजे तुमच्या असं लक्षात येते की या ठिकाणी दोन क्रमागत पदांमधील फरक जो आहे तो सारखा आहे। मग यालाच आपण असं म्हणू की डी बरोबर वजा चार हा सामायिक फरक, हा सामायिक फरक स्थिर आहे, स्थिर आहे म्हणून दोन कॉमा वजा चार सॉरी वजा दोन कॉमा वजा चार कॉमा वजा सॉरी हे चुकतंय माझं, परत एकदा सांगतो, दोन कॉमा वजा दोन कॉमा वजा सहा कॉमा वजा दहा ही क्रमिका क्रमिका अंकगणिती अंकगणिती श्रेढी आहे। तर लक्षात आलं असेल तुमच्या, या ठिकाणी आपण दोन उदाहरणं बघितलेली आहे, एक वजा चिन्हाचं उदाहरण आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे हे चिन्ह। आपल्याला वजा चिन्ह जरी दिलेले असले तरी हे वजा चिन्ह न विसरता आपल्या सूत्रामध्ये टाकता यायला पाहिजे, म्हणून ह्या दोन स्टेप ज्या आहे हा खूप महत्त्वाच्या आहे, त्याच्यामुळे याच्यावरती लक्षात ठेवावं। आणि इथे वजा गुणेला वजा काय होते अधिक होत असते, इथे सुद्धा वजा गुणेला वजा अधिक होत असते, त्यामुळे या गणितामध्ये महत्त्वाचं हेच आहे की ऋण चिन्ह जर आलं तर ते ऋण चिन्ह आपण कुठे टाकायचं आहे कंसामध्ये टाकायचं आहे, म्हणजे तुम्हाला हे गणित सोडवायला सोपं जाईल। ठीक आहे, आता काही होमवर्कसाठी उदाहरणं देतो। ठीक आहे, हा तुमचा गृहपाठ आहे, एकूण सहा गणित दिलेली आहेत तुम्हाला, सहा गणित तुम्ही सावकाश सोडवायची आहे, त्यामध्ये लक्ष ठेवण्यासाठी फक्त एकच आहे म्हणजे ते म्हणजे चिन्ह, त्यामुळे चिन्हांवर लक्ष ठेवावे आणि उदाहरणं व्यवस्थित सोडवा। ठीक आहे, धन्यवाद।